का सर, हा आता माझे हटके हे आतूनल्या बाहेर सरता. आय पी बीतलो मी काल मुख्यमंत्र्यांनी मायनिंग डिमांड्स आन्सर केले. त्याने सांगले की 17 मायनिंग लिझी पहिलीच्यो नो आयनोर ब्लॉक्सान म्हणजे मिनरल ब्लॉक्सान ऑक्शन झाल्यो हा. माझं मंत्र्याक पॉइंटेड क्वेश्चन, वॉट स्टेप्स हॅज द गव्हर्नमेंट टेकन टू एन्श्युअर दॅट द मायनिंग कंपनीज हायर गोवन्स वेअर अर्लियर एम्प्लॉईड विथ द कंपनीज. स्पीकर सर, वॉट इज द मेकॅनिझम दॅट द गव्हर्नमेंट हॅज दॅट द प्रोव्हिजन इन द टेंडर डॉक्युमेंट ऑफ दिस मायनिंग लिझीज दॅट द सक्सेसफुल बिडर शॅल गिव्ह प्रेफरन्स इन एम्प्लॉयमेंट टू लोकल रेझिडेंट्स ॲट ऑल लेवल ऑफ ऑपरेशन्स सब्जेक्ट टू सच रेझिडेंट्स बींग अवेलेबल क्वालिफाईड अँड सुटेबल फॉर सच एम्प्लॉयमेंट. हे आम्ही कंडिशन घालले, हे कंडिशन एनफोर्स करपाक तुवें किती स्टेप्स घेतल्या आणि ह्यो कितल्यो मायनिंग कंपनीज तुझे वेबसायटीचे आयल्या रजिस्टर्ड झाल्या आणि कितल्यो ताणी वेकन्सी डिक्लेअर केल्या. दीस इज अ इश्यू अबाउट मायनिंग बेल्ट अँड मायनिंग हे बिकॉज इट्स अ बॅकबोन ऑफ अवर इकॉनॉमी. ठीक आहे सर, हो लेबर डिपार्टमेंट आणि माइन्स डिपार्टमेंटा रिलेटेड प्रश्न असा म्हणून हा उठून उभं राहिलो. आतापर्यंत फक्त एकूच मायनिंग कंपनी जी आहे पण वेदांता कंपनी विजीत बिचोलेन सुरुवात झाल्या, त्यांच्यानी आपले मायनिंग लीज ऑपरेशन करपा खातीर स्टार्ट केले आणि त्यांच्यानी काम सुरुवात केला. स्पीकर सर, हंगासर प्रश्न असा, जे पहिली मायनिंग कंपनीन काम करताले त्यांना कितल्या जणांक घेतले? आम्ही ह्याच्या आम्ही त्यांना एक कंडिशन्स घातलेली की जे प्रिफरन्स पहिली काम करता त्या सगळ्या जणांक पहिलो प्रिफरन्स दिवपाक जाय आणि सेकंड प्रिफरन्स जो असा पहिली हंगासर असलेल्या वर्करांक घेवपाक जाय. हंगा तुमकां जर क्वालिफाईड मेळना जाल्यारच भायर घेवपाक जाय. रिगार्डिंग तुजो कंपनी जी आतां सुरवात झाल्या, 90% ऑफ द वर्कर्स जे पहिली थंयसर कामाक आशिल्ले तितक्याय जणांक एम्प्लॉय केले, 10% त्यांचे समथींग इश्यूज. एक एक कंडिशन किती आहे की यू हॅव टू रजिस्टर ऑन दॅट वेबसाईट पोर्टल आणि तुवें कितल्यो वेकन्सीज आहात ह्यो रिपोर्ट करूंक जाय. वेदांतांनी केल्या आणि केल्या जाल्यार म्हाका दाखय ते. आता स्पीकर सर, आत्ताच म्हणजे फाटल्या 2 महिन्यांक हे सुरुवात झाला, हाजे अजून त्यांच्यानी रजिस्टर्ड करूंक ना. पहिलो प्रिफरन्स, दिस इज अ व्हायलेशन. एकच मिनिट, येदी व्हडली इंडस्ट्री, येदे व्हडले इशू, गोंयकारांक रेव्हन्यू येवपाचो इशू, गोंयकारांक जॉब मेळपाचो इशू, रजिस्टर करना म्हणल्यार ते तुमकां कॅरच करना. सर, स्पीकर सर, आमकां पहिलो प्रिफरन्स आम्ही मॉनिटर करून जे पहिली वर्कर असले वेदांताकडे जे कामाक असले हेंका पहिली आमकां त्यांना घेवपाक जाय असले म्हणूनही बी आम्ही डायरेक्टर ऑफ मायन्सातल्यान त्यांना इन्सिस्ट करताले की पहिली त्यांना एम्प्लॉय करून घ्या म्हणून. तितूंतल्या 90% एम्प्लॉईज घेवपा खातीर ते सक्सेसफूल झाले. 10% डिफरन्स रजिस्टर करपा लाय म्हणजे त्यांना पहिले. स्पीकर सर, दॅट इज अ कंडिशन नी, युअर ओन कंडिशन इज टू बी फुलफिल्ड नी. आम्ही आम्ही लाईक त्यांना सारखं सुशागात आहात, तू फ्रेंड दिसतो तुमचो. ना स्पीकर सर, आम्ही पहिली असा त्यांनाच घेऊपाक जाय आशिले, ओके, म्हणून तो विषय आशिल्लो ते घेतल्या उरलेले हॅन्स फोर्थ आम्ही रजिस्टर. हांव तुका एक याद करून दिता, परतें 26 जुलै 2023 म्हणजे एक्झॅक्ट एक वर्स पयली हा, तुवें एक आमकां स्टेटमेंट केलो हांगा की सरकार मँडेटरी तांकां करूंक शकना म्हणून. आतां तूं म्हणटा आमी तांकां करतले म्हणून, हातूंत भितर कितें जालें एक वर्सांत? 100% त्यांना आम्ही मँडेटरी. अरे पण सगळे मँडेटरी म्हणतात पर्सेंटेज नसता, इंग्लिश म्हणजे करेक्ट करू नका, हा जाणा हा किती उलयत ते. मँडेटरी म्हणजे कंपल्सरी 100% आणि कितले टक्के ते टक्क्याचे इश्यू नाही हो, तुझ्यान कंपल्सरी करू येता काय ना? एक वर्ष पहिली तुम्ही सांगले जायना म्हणून, आज म्हणता तू जाता म्हणून. 100% एम्प्लॉई सगळे गोयचेच घेऊचे हे आम्ही मँडेटरी करूंक शकना. किती करूंक शकता? हा आम्ही एक म्हणजे जे म्हटलं पहिलीचे वर्कर असले पहिले न्हू त्यांना त्यांच्यानी कंपल्सरी घेऊपाक जाय, म्हणजे 100% घेऊपाक जाय, ह्याच्या खातीर आमचा फोर्स असतो. पण असा काय म्हणता हांव, एक वर्ष पहिली तुवें ना म्हणून सांगितले, हे आपल्याच्यान करूंक जायना ते म्हजोच क्वेश्चन आशिल्लो. ते मँडेटरी तांकां तुझ्यान करूंक जाता की ओल्ड वर्कर म्हणटा तू काय नवीन? ओल्ड जे वर्कर आशिल्ले तांकां तू घेतलो मँडेटरी, मँडेटरी म्हणजे कंपल्सरी. हय, ते तुवें एक वर्स पयली म्हणले जावचे ना म्हणून, आता तू म्हणटा जातले म्हणून. जातले जाल्यार सामके बरें, जाल्यार कसले कंडिशन घाला? कंपनी आणि त्यांच्या मदीं वेगवेगळे डिस्प्यूट असतले, ओके, एक वेळ त्यांच्यानी VRS घेऊन गेले असतले, तू परत म्हणटलो त्यांना घे, हे त्यांचे वेगवेगळे डिस्प्यूट असतले. त्यांचे जर डिस्प्यूट रिझॉल्व जाऊन आमचा पहिलो प्रिफरन्स. हा एकच स्पीकर सर, मुख्यमंत्र्याक एकच इंटरप्ट करता हा, तातून तुझे टेंडर डॉक्युमेंटान शाल गिव्ह प्रिफरन्स. रोहन रोहन डिस्टर्ब करू नका, ताजे टेंडर डॉक्युमेंटान शाल गिव्ह प्रिफरन्स म्हणून. स्पीकर सर, शाल गिव्ह प्रिफरन्स म्हणल्यार कितें? शाल गिव्ह प्रिफरन्स म्हणल्यार मस्ट गिव्ह न्ही,
शाल इज स्टील ऑप्शनल, म्हणजे इट इज नॉट मँडेटरी. हे हा ताका उगीच याद करता, कित्याक ते उगीच मायनिंग लोक ऐकतात हांगा. तू फाल्यां म्हणटलो विजयान फोर्ट सांगले म्हणून, हांगा येयला ना रे तू, आ बिचोले वचून येयला ना रे तू, ह्यो आयलो म्हणटकच काढूंक नाका. यो म्हणटा निलेश काब्राल. स्पीकर सर, अरे आन्सर दिवंकूच ना. आय वूड लाईक टू करेक्ट, आय वूड लाईक टू